दिवस सतत टीव्हीवरच्या बातम्या मनामध्ये घर करून गेल्या. असा प्रसंग येतो की एखादी बातमी आपल्याला एकाच क्षणी सुन्न आणि अशांत दोन्ही करत असते. साधं उदाहरण द्यायचं असेल तर हिंगणघाटमधील तरुणीचा मृत्यू. अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला आहेत, त्या प्रत्येकाचं नाव मी न घेता त्या घटनांमुळे माझ्या मनामध्ये काही विचार आले आणि ते विचार एक माता दुसऱ्या मातेशी शेअर करू इच्छिते. तर माझं हे पत्र मराठी मातांसाठी, महाराष्ट्रातील सर्व मातांसाठी. आपण सर्वजण सर्वात पहिले एक स्त्री आहोत. आपण जन्मल्यानंतर बेबी बॉय आणि बेबी गर्ल असं सांगितलं जातं. मग आपण नंतर नाव धारण करतो, नंतर आडनाव आपल्याला कळतं, मग जात कळते, मग धर्म कळतो आणि त्यामुळे सर्वप्रथम आपण स्त्री आहोत. मला असं वाटतं की जशा जशा काळांमध्ये स्त्रिया बदलत गेल्या तसा तसा स्त्रीचं भाग्यही बदलत गेलं. कॉलेजमध्ये मुली शिकतात, शाळेमध्ये शिकतात, नोकरी करतात, वेगवेगळ्या उद्योगामध्ये इतकंच नाही तर अंतराळामध्ये सुद्धा आता मुली पोचलेल्या आहेत. मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्वी जसा होता त्याच्यामध्ये आता बदल होत चालला आहे. मुलींवर होणाऱ्या घटना, वाईट घटना, त्यांच्यावरच्या अत्याचाराच्या घटना ह्याच्यामध्ये आता मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन वरच्यावर हीन होतोय की काय असं मला कधी कधी वाटतं. सरकार काय करतं, पोलीस काय करतात हे टिपिकल सर्वांनी रिॲक्ट करतातच, पण आपण काय करतो. या देशामध्ये धर्माच्या दऱ्या, जातीच्या महादऱ्या ऑलरेडी आहेत. स्त्री आणि पुरुष ही लढाई अनेक सत्ययुगापासून चालू आहे. मुलाची आणि मुलीची आई ही नवीन एक लढाई मला वाटतं आत्ता महत्त्वाची आहे. भविष्यामध्ये मुलाची आई आणि मुलीची आई हे नक्कीच फार बदल घडवणार आहेत असं मला वाटतं. आपल्याकडे मुलीची आई म्हणजे सातच्या आत घरात आणि मुलाची आई म्हणजे एकदम निर्धास्त. मुलीची आई पालनपोषण करत असताना तिला पहिल्या क्षणापासून लपवण्याचं शिकवते. तिच्या मनात, तिच्या शरीरात होणारे बदल ते तिच्यावर होणाऱ्या अत्याचारापर्यंत सर्व तिला लपवण्याचे संस्कार मिळतात. आणि तो अत्याचार करणारा प्रसंग जर मोठा झाला, जीवघेणा झाला, तर मग समाजापर्यंत जातो, मग समाज रस्त्यावर उतरतो, आपल्याच माणसाच्या अंगावरही जातो, आपल्याच देशाच्या मालमत्तेचं नुकसानही करतो आणि विषय जातो तिसरीकडेच. पोलीस त्यांचं काम करत राहतील, सरकार आणि न्यायालयही आपलं कर्तव्य पार पाडेल, पण आपण आपलं काम कधी करणार? आपण आपल्या मुलींना आणि मुलांना सारखी शिकवण कधी देणार? कधीतरी मुलाला स्वयंपाकघरात मदतीला घेऊन मुलीला बाहेरच्या कामांना कधी धाडणार? या समाजाकडे आपण कधी पाऊल उचलणार? मुलीला मासिक धर्म आला की लपवायचा, मुलाला दाढी आली की शान वाटते, मुलाने घाणेरडी शिवी हसडली की वाग वाटतो आणि मुलीने आवाज नुसता चढवला तरी राग वाटतो, या आपल्या टिपिकल प्रवृत्तीमुळे आजच्या मुलींची ही परिस्थिती असं मला वाटतं. इतक्या घटना घडल्या आत्तापर्यंत, बलात्काराच्या, गँगरेपच्या, जिथे अल्पवयीन मुलांनी अत्यंत निर्गुणपणे मुलींवर अत्याचार करून त्याची हत्या केली आहे, पण एकही आई या देशामध्ये, जिथे मदर इंडियासारखा आपण सिनेमा खूप कौतुकाने बघतो, या देशामध्ये एकही आई पुढे आली नाही की हो हा माझा मुलगा नराधम आहे आणि याला हत्तीच्या पायाखाली द्या. हे मला दुर्दैव वाटतं. आधी जनावरांची भीती असायची, दरोडेखोरांचं भय असायचं, तेही अंधारात. आता मात्र भर दिवस आहे, पाशवी क्रूर जनावरं मुकात फिरत आहेत. डाकू तरी संपत्ती लुटायचे, पण हे अस्तित्व लुटतात. स्वतः जिच्यावर अन्याय करतात तिचं तर अस्तित्व लुटतात, पण तिच्याकडे बघून थरकाप सर्वांचा उडावा ही त्यांच्या मागची प्रवृत्ती असते. मला आठवतं मी 7वी 8वीमध्ये शिकत होते तेव्हा एक घटना घडली होती. एका मुलीला परीक्षा हॉलमध्ये जाऊन तिच्या प्रियकराने जिवंत जाळलं होतं. एकतर्फी प्रेमातून घडलेली ही घटना होती. किती घाबरले होते मी आणि माझ्या मैत्रिणी तेव्हा. अनेक वर्ष या घटनेचा प्रभाव आमच्या मनावर होता. हे गुन्हेगार केवळ घटना घडवत नाहीत, एक वातावरण तयार करतात. ते एक शरीर, एक मन जखमी करण्यासाठी हे करत नाही तर अनेक मनावर असंख्य ओरखडे ओढण्यासाठी हे करत असतात. त्यांच्यामधील सैतान एक सावज घेऊन अनेकांना जखमी करतो ही विकृती आहे बस. आणि ह्याच्याशी आपल्याला भविष्यामध्ये लढायचं आहे आणि तेही संस्कारांनी शक्य आहे असं मला वाटतं. या सर्व गुन्ह्यांच्या मागे एकच प्रवृत्ती आहे आणि ती म्हणजे नाही ऐकायचं नाही. आपण मुलांना नाही ऐकायचं कधी शिकवतच नाही आणि मुलींना नाही म्हणायचं शिकवत नाही आणि त्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. मुलींनी नाही म्हणलं तर त्याला अपमान वाटायला लागतो आणि नकळत तो अपमान ते स्वतःचा समजतात.
आपण सुद्धा बोलता बोलता अरे काय बायकांसारखा रडतो असं एखाद्या संवेदनशील माणसाला हिणवत असतो. बांगड्या भरल्यात का अशी चिथवणारी भाषा देखील आपण करतो. पण आपणसुद्धा सहज गाणे गुणगुणताना मुन्नी बदनाम होई किंवा मैं चीज बडी हूँ मस्त हे गाणं बोलतो. सहज मी सुद्धा गाडीत बसल्या बसल्या असे गाणे एन्जॉयही करून जाते. पण ह्या गाण्यातील संदेश काय आहे हे विचार करण्याची गरज आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे सत्ता आहे आणि ते पुरुष म्हणून जन्माला आलेत म्हणजे काहीतरी मोठं त्यांच्याकडे अस्त्र आहे असं ज्यांना वाटतं, त्यांना या गोष्टींमुळे एक प्रकारचा माज निर्माण होतो असं म्हणलं तर गैर ठरणार नाही. एखाद्या ठिकाणी पुरुष आणि स्त्री दोघेही चूक असले तरी चर्चा स्त्रीचीच होणार, शिक्षा स्त्रीलाच मिळणार. कारण स्त्री म्हणजे सती सावित्रीच असली पाहिजे. पुरुष मात्र रावणाच्या आणि दुर्योधनाच्या पावलावर पाऊल ठेवून चालले तरी चालतं अशा प्रकारची भावना आपल्या लोकांच्या मनामध्ये रुजवली गेलेली आहे. राजकारणी बोलत राहतात मी हे खपवून घेणार नाही, अन्यायावर आवाज उठवू. पण अंधारामध्ये जर एखाद्या कार्यकर्त्याला अशा कारणासाठी पकडलं तर पोलिसांवर दबाव आणण्याला मागे पुढे पाहत नाही. पोलिसांनी काही नाही केलं तरी चालेल, पण जेव्हा एखादी आई पुढे येईल आणि म्हणेल की माझ्या पोटी दुर्योधन आला आहे याला क्षमा नाही, तेव्हा पुढचं महाभारत होण्याचं टाळलं जाईल असं मला वाटतं. एखादा व्यक्ती जेव्हा एखाद्या बाईची हत्या करतो, तिची कुठेतरी तिच्यावर अत्याचार करतो, तेव्हा तो त्या बाईची नाही एका आईची हत्या आणि अत्याचार करत असतो. ही भावना प्रत्येका हिच्या मनात आली असली पाहिजे. या जगामध्ये सगळं मिळतं हो, पण ओरबडून घेण्याचं थ्रिल वाटायला लागण्याची विकृती वाढत चाललेली आहे. आणि हेच चाललेलं आहे. फोन नाही उचलला, रिप्लाय नाही दिला, प्रेमाचं उत्तर नाही म्हणून दिलं, ही कारणं आहेत एखाद्या लहान वयाच्या मुलीचं जिचे स्वप्न तिच्या डोळ्यामध्ये तुडुंब भरून राहिलेत मरण्याचं. इतकं स्वस्थ जीवन झालं एका तरुण मुलीचं. शिकावं, सवरावं, मोठं व्हावं, पायावर उभं राहावं असं वाटतं, पण तिचं जीवन मात्र पदोपदी धोक्यात असतं. शाळेच्या गॅदरिंगमधून उशीर आली, कॉलेजच्या स्टडीच्या क्लासमधून उशीर झाला, नोकरीवरून जाण्यासाठी उशीर झाला, ट्रेन चुकली, बस चुकली, बसस्टॉपवर उभी आहे, ह्या कारणामुळे एखाद्याचं जीवन संपून जावं इतकी स्त्रीची किंमत आपण करत आहोत. मला असं वाटतं की समाजामध्ये प्रत्येक स्त्रीला स्वसंरक्षणाचे धडे जसे दिले पाहिजे तसे प्रत्येक आईने आपला मुलगा किमान आदर्श नाही झाला तरी चालेल, पण अमानवी होऊ नये असे कोवळ्या वयात प्रयत्न केले पाहिजे, हे फार आवश्यक आहे. स्त्री ही शूद्र नाही, ती काही कोणाची दास नाही, तिला सुद्धा पुरुषा एवढा नाही म्हणण्याचा अधिकार आहे, ही भावना रुजवली गेली पाहिजे. एखाद्या स्त्रीने कधी ऐकलंय का हो एकतर्फी प्रेमातून पुरुषाच्या तोंडावर ॲसिड फेकलंय, एखाद्या नवऱ्याने अफेअर केलं आपल्याला धोका दिला म्हणून स्वतः त्याला पोसत असते, काम करते, करिअर करते, पण नवऱ्याने लफडं केलंय बाबा म्हणून त्याला मारलंय असं कधी ऐकलंय का? मुळात माणूस म्हणून जे पुरुषाला मान्य आहे ते स्त्रीला अमान्य नाही, हीच आपल्याला विचारसरणी आपल्या मुलांना शिकवायची आहे. स्त्रीला देवी म्हणून स्वीकारता पण माणूस म्हणून मात्र स्वीकारत नाही, हा केवढा घोर अन्याय. एखाद्या मुलीचे खूप स्वप्न असतात, तिला जगू द्या. तिची वेळ आलेली नसताना, तिची जगण्याची अपरंपार इच्छा असताना केवळ ती एखाद्या बसस्टॉपवर रात्री उशिरा उभी राहिली, तिची ट्रेन चुकली, तिला नोकरीन उशीर झाला म्हणून तिला तिच्या जीवनाला मुकावं लागू नये. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी या पत्राच्या निमित्ताने हीच विनंती आहे की आपण तर चांगल्या आई आहातच, पण चांगल्या आई बनण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या महिलांना प्रवृत्त करा. आणि आपण आपल्या मुलीला जसं चांगलं बनवण्यासाठी कष्ट घेतो तसंच आपल्या मुलालासुद्धा चांगले संस्कार करण्यासाठी कष्ट घेण्याची आज वेळ आहे असं म्हणायला हरकत नाही. तुमचीच पंकजा गोपीनाथ मुंडे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.